रणविजय गायकवाड, सगळ्यांचा आवडता राणादा, तो अशी अचानक एक्झिट घेईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अचानकच एक भयंकर घटना घडली आणि साऱ्या दौलतवाडीवर शोककळा पसरली. अंधाराचं सावट आलं जे पुन्हा कधीही जाणारच नाही असं वाटू लागलं. दौलतवाडीचीच नाही तर पूर्ण कोल्हापूरची शान होता राणादा. तो आता पुन्हा कधीही येणार नव्हता. गाव जागच्या जागी थिजलं. प्रचंड मोठा वृक्ष उन्मळून पडावा आणि सारा परिसरच बोडका व्हावा तसं झालं. गायकवाड कुटुंबाची तर पूर्ण वाताहत झाली. त्यांचं सगळ्यात लाडकं माणूस पुन्हा कधीही न येण्यासाठी निघून गेलं होतं. भल्या मोठ्या वाड्यातला आनंद हरवून शिल्लक राहिला होता तो भयानक सुन्नपणा. आज बरोबर 2 वर्ष झाली राणाला जाऊन, पण गायकवाड कुटुंब आणि दौलतवाडीला त्याची आठवण आली नाही असा एकही क्षण गेला नाही. लाडक्या राणादाशिवाय दौलतवाडी हे दौलतवाडी राहिलंय का? राणादाला जाऊन 2 वर्ष झाली बघ, अजून मी खरं वाटत नाही. होत्याचं नव्हतं झालं बघ सर. राणादा असा कसं सोडून गेला रे आपल्या सगळे? म्हणत्यात नव, नशिबाच्या पुढं कुणाचं काय बी चालत नाही, तेच खरं आहे. उद्या नाही, मला अजून बी पटत नाही. राणादा परत येईल बघ. 2 वर्ष झाली अजून आला नाही, आता कसला येतोय मर्दा? त्या राणादा गेला आपला. आज त्याची दुसरी पुण्यतिथी. त्या बोर्डावरलं कैलासवाशी वाचून कस तरी होतय बघ. नाही नाही, कैलासवाशी नाही, आता काढूनच टाकतो बघ. काय कर भाई, तुला वहिनी साहेबांचा नेमका माहिती आहे काय? काय बघाल काम करा. हे बघ, वहिनी साहेब उद्घाटनला येणार आहेत. तेव्हा जर कोण का आगाऊपणा केला तर कोणाचं काय खऱ्याच नाही. ए आवद्या, चल काम करा. हे काय तोंडावर बघालय, चल. हे सध्या चल काम करा. वस्तात अजून किती दिवस सण करायचंय सगळं? राणा गेल्यापासून सगळ्या गावाला ताप झालाय आणि आम्ही काय करायला गेलो तर तालीम बंद करायच्या वहिनी साहेब. उगत राणाच्या पुण्यतिथी दिवशी वाद नको. राणा गेल्यापासून काही गमतच नाही माझा. सगळ्या गावात झिस्तर आहे. तू सांगतोय कुणाला? राणादा गेला आणि त्यांच्या पाठोपाठ साहेब बी कुठे गायब झाले. साहेब असते तर निदान वहिनी साहेबांच्या वरती लगाम तर बसला असता. सनिदानचा तर काही उपयोगच नाही. सदान कसं दारूच्या नशेत आणि मडी उडकत. सच्या जीवा भावाचा भाऊ गेला रे त्यांचा. आता धक्क्यात ते अजून सावरलेला नाही. मला तर त्यांचा हालच बघवत नाही. म्हणून त्यांच्यावर पित असतोय. हो बाजा, मी सनिदान संकट असतोय म्हणून त्यांची मी काळजी घेतो. नाहीतर सनिदानचा हाल कुणी बघील नसतो. हाल तर अंजली वहिनीचं झाल्या. त्यांनी सरपंच पण सोडून लई मोठी चूक केली. होय पप्प्याने वहिनी साहेबांनी गावच ताब्यात घेतलाय बघ. तरुण वयात नवरा गेला की बाईला लई दुःख होते, पण अंजली वहिनी सारख्या हुशार बाई पाक ढासळून गेल्यात त्या. खर तर राणादा गेल्यावर अंजलीताईंनी घर सोडून माहेर गाठायला पाहिजे होत. आता आहेत काय त्या वाड्यात? अगं गोदाकांना हंपरून धरले. त्या बिचारीला टाकून कशा जातील अंजली वहिनी? मग त्यासनी घेऊन जायचं बरोबर. अगं गोदा कसली, वाडा सोडणं एवढं सोपं नाही. आयुष्यभर वाड्याची सेवा केली त्यांनी आणि आता बरं त्या सोडून जातील. काय बी म्हणा,
एवढं समज होऊन अंजलीताई वाढतच राहिल्या. त्यांच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे बघ आपल्याला. अग दाद द्यायलाच पाहिजे. आपल्या गावानं वहिनी सभा पुढं मान टाकली आणि त्याच निसन करून वाड्यात राहणं म्हणजे चेष्टा नाही. खर तर अंजलीताईंनी सरपंच पदाचा राजीनामा दिला तिथंच लई मोठी चूक केली बघा. हा नाहीतर आपलं गाव वहिनी सभांच्या मुठीत गेलंच नसत. तुम्ही दुखणे उघडत बसू नका, जरा काम करा काम. आता येतील वहिनी साहेब आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर काय घोळ झाला मग काय तुमची खैर नाही. दौलतवाडीच्या सरपंच नंदिता गायकवाड उर्फ तुमच्या आणि आमच्या लाडक्या वहिनी साहेबांनी सगळं त्यांच्या मर्जीनुसार लागलं. हा जरा इकडचं तिकडं झालं तर सोडून काढतील. काम करा आवरा. हे झालं काय? अरे आवरा लवकर दे एवढेच के. आवरा आवरा पटापट आवरा लवकर. भाज्या आज तरी अंजली वहिनी बाहेर पडतात का नाही कुणाचं? होय रानाच्या जवळची दोनच माणसं, एक अंजली वहिनी दुसरा बरकर. अंजली वहिनी जास्त वाटत नाही पण बरकरनं ते घ्यायला पाहिजे रे. सर काय करायचं आहे? चल चुपचाप चल चल बरकत. ते बरकत चल की चौकात. चौकाच उद्घाटन आहे येतेच ना. व चला काम आहेत मला. सामान पोचवलं नाही तर मजुरी मिळायची बरकत. राणाचा तिथे मजुरी प्यारी झाली होती. अरे राणाचं नाव राहू म्हणून करालो रे. जाऊ द्या राणा मला तुमचं कधी गेल्या नाही. तू माझ्या कायम बरोबर कशाला पाहिजे असं होती. असं नाही तिथं गावासाठी तर जाऊ द्या. गावाचं मला काय सांगू नको. राणा माझ्या इथं आहे तर तुमचे चौकात आणि आठवणींची नाटकं तुमच्या त्या सरपंच बाईंच्यासाठी माझ्यासाठी नाही. चला आपू दोस्ताला सोडून चालला. याला म्हणतात दोस्ती? अरे जीवा भावाचा दोस्त म्हणा. राणा बोला इरी तुडी मार तर लगेच इरी तुडी मारणार. राणा बोला सापाच्या बिळ्यात हात घाल तर न विचार करता हात घालणार. आणि आता राणा काय बी बोलला नाही तरी मी तू राणाला सोडून चालला. अरे तू जरा जरी विचार केलास तुझ्या बिगर या राणाचं काय होईल? मरून जाईल र. बरकत आणि राणाची जोडीच होती गड्या. ह्यो गेला आणि ह्यो पांगला जाऊ. बाप लेकांनी आयुष्यभर राणाचा मळा फुलवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. वहिनी साहेबांनी किड्या मुंग्यासारखा बाहेर काढलाय. जिथं जन्म झालता जिथं लहानाचा मोठा झाला तिथनच काढून टाकलं. बिचाऱ्याने आयुष्यभर गायकवाडांची सेवा सोडून दुसरं काय केलं नाही. आता हमाली करायला लागतं.
ते समजू त्या वहिनी साहेबांच्यामुळे कुठं फेडणारे बापा काय माहिती. राणादा गेला आणि अख्खं गाव बळकावून बसल्या. कवा कवा वाटतंय खावा कोयता आणि डोसकन घर जगलंच करावं. रे बाबा मागं त्यो रम्या आवाज काढून बोलला म्हणून काय काय हाल झाला माहिती आहे ना. उपास सोडला त्याला पप्प्या आणि त्याच्या गुंडांनी. ए बाजा बाबा तू गप रा आजच्या दिवशी काय गोंधळ नको. चल काम करे. हो सकाळी 9 चा टाइम होता तरी अजून वहिनी साहेब आल्या नाहीत. कुठं आहेत त्या सरपंच वहिनी साहेब? का अजून घरात निघालेल्याच नाहीत? तू गेलास आणि तू सामन्यांच वाईट झालं. साहेब न सांगता कुठं गेलात ते बी माहित नाही. अंजली अंजली तर दिस रात अस्म गाळत बसल्या तिच्या खोलीत. जाताना तुला असं जरा बी विचार आला नाही काय रे? मला तर विश्वास बसना झालाय बघा गोधक्का. दारात ना आत येतील राणादा हाक मारतील असंच वाटायला लागले मला. 2 वर्ष झाली पण 20 वर्ष झाला असं का वाटायला लागले? नाही मला हाक मारेल असं वाटतंय मला. राणा 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 तुला येता येत नसेल तर मला बोलून घे रे पोरा. एका पायावर तयार आहे बघ मी यायला. नको धक्का असं काय म्हणताय जाव. तुम्ही गेल्यावर आम्हाला काय हो आमचं कोण? तुम्ही दोघ इथं अजून का थांबलायचं तेच कळत नाही मला. अगं काय राहिलंय या घरात आता? हो धक्का तुम्ही आणि अंजली वाटे आहे ना तुम्ही तुमचं नुकसान का करून घेताय? कसलं नुकसान? जगात काय बी होऊ द्या किती बी हाल सोसायला लागू द्यात बघा आम्ही तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. राणा राणा मला बोलवून घे तुझ्याकडे तुझ्याकडे मला बोलवून घे म्हणजे समजायची सुटका होईल रे राणा. हेरडे मागितलीस म्हणून अशी सुटका होणार नाही तुझी. तू जाणार ते आमच्या मर्जीनं. गोदाक्का बस झाली रडारड. जाणारा गेला आता काय आयुष्यभर सूतक पाळत बसणार आहे काय? झाली की आता 2 वर्ष
चला कामाला लागा। चा मिळणार आहे का नाही आमासनी? राधा श्रीपती महादू लई कनवाल्या काय म्हातारीची? ज्यादा शांपना करायचा नाही, नाहीतर तिच्या आधी तुमची सुटका करू। श्रीपती, श्रीपती दादा। हा वहिनीचा खुर्ची पुसली नाहीस तू आज? नाही वहिनी साहेब, ते जरा कामाच्या घाईत। काय मरायला निघाला होतास काय? खुर्ची का पुसली नाहीस? सगळ्यात आधी आमची काम करायची सांगितलंय ना हवं तुला? काय सर याला का नाही तुम्ही कामावरून काढून टाक बस उद्या भोंबलत। नाही नको वहिनी सर, असं काय बी करू नका सर। खुर्ची पूस पहिला थांब। अंगात शर्ट आहे ना हवं? पूस परत जर धूळ दिसली तर जिभेने चाटायला लावू। चल जा कामाला।